गुड आफ्टरनून स्टुडंट टुडे इन आर सेवन्थ लेसन मेटल्स अँड नॉन मेटल्स वी विल डिस्कस अबाउट मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश्य ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत ऑलवेज रिमेंबर गोल्ड सिल्वर ॲल्युमिनियम आर हायली मॅलिएबल मेल्ट्स म्हणजे सोने चांदी ॲल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहेत गोल्ड शीट्स विथ द थिकनेस वन पर ेन थाऊजंड एम एम अँड अ वायर विथ द डायमीटर्स वन पर फाय थाऊजंड एम एम कॅन बी मेड फ्रॉम गोल्ड म्हणजेच सोन्यापासून दहा हजार मिलीमीटर जाडीचा पत्रा पातळ पत्रा तयार करता येतो त्याचप्रमाणे पाच हजार मिमीची म्हणजे मिलीमीटरची व्यासाची तार तयार करता येते आणि हे का शक्य आहे कारण की ते खूप जास्त वर्धनीय आहेत त्यामुळे इट्स अ हायली मॅलिएबल मेटल्स बिकॉज ऑफ दॅट वी कॅन यूज इट्स थिकनेस इन एम एम मध्ये आपण करू शकतो त्यांचे थिकनेस आता मेटलॉइड्स मीन्स वॉट म्हणजे सदृश Some elements such as a, uh, arsenic, it's AS, silicon, SI, germanium, JE, antinium, SB have properties which are intermediate between metal and non-metals. Such elements are called. मेटलॉइड्स काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात अशा मूलद्रव्यांना धातू सदृश म्हणजेच मेटलॉइड्स असे म्हणतात आता आपण बघणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे धातूंचे रासायनिक गुणधर्म खाली एक तक्ता दिला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पहिलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे धातूंचे रासायनिक गुणधर्म ते कोणते द इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इज द बेसिक ऑफ अ केमिकल बिहेवियर ऑफ अ एलिमेंट इलेक्ट्रॉन संरूपण हे सर्व मूलद्रव्यांचे रासायनिक वर्तनाचा आधार असतो बहुसंख्य धातू अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे तीनपर्यंत असते इट्स मेजॉरिटी ऑफ द टाईम्स इट्स लेस दॅन थ्री आपण शेल्स बघितले की शेल एल शेल त्याच्या त्यानुसार एलिमेंट्स जे असतात आउटर शेलला असतात आता खाली एक तुम्हाला चार्ट दिला आहे मेटल ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्यामध्ये आहे इलेवन एन ए अणु अंक किती आहे इलेवन आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे दोन आठ एक

त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे टू एट वन सो त्याचं फोड करून दाखवली आहे त्यांनी एन ए इज अ पॉझिटिव्ह प्लस एल ई इज अ निगेटिव्ह टू एन एट इट्स बिकम सोडियम आयन ओके नेक्स्ट इज अ रिॲक्शन विथ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनवर कुठली अभिक्रिया होते तर मेटल प्लस ऑक्सिजन इट्स बिकम मेटल ऑक् मेटल ऑक्साइड मेटल ऑक्साइड तैयार होता मेटल ऑक्साइड प्लस एसिड इट्स बिकम सॉल्ट प्लस वॉटर मेटल ऑक्साइड आर द बेसिक इन बेसिक इन नेचर मेटल ऑक्साइड रिएक्ट विथ एन एसिड टू फॉर्म द सॉल्ट एंड वॉटर मजेज धातु ऑक्साइड या आमलधारी असतात धातूंच्या ऑक्साईडची अभिक्रिया आमला बरोबर होऊन सॉल्ट म्हणजे क्षार आणि पाणी तयार होते हे म्हणजे कशाबरोबर रिॲक्शन झाल्यावर ऑक्सिजनबरोबर त्यांचं रिॲक्शन झाल्यावर त्यांची अभिक्रिया झाल्यावर पाणी आणि क्षार तयार होतात त्याचबरोबर रिॲक्शन विथ द ॲसिड ॲसिडबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर काय सॉल्ट आणि हायड्रोजन तयार होतं रिॲक्शन विथ वॉटर झाल्यानंतर हायड्रोजन गॅस तयार होतं वॉट इट्स रिक्वायर्ड द स्टीम्स वगैरे याचाच अर्थ okay. काय आहे रिॲक्शन ज्या ज्या आम्लांबरोबर होतात त्यांच्या अभिक्रिया होतात तर वेगवेगळे हे वायू आणि गॅसेस निर्माण केले जातात इथे आपण रिॲक्शन्स ऑफ ॲसिड रिॲक्शन्स विथ आयन हे पाहिलं आता तुमचा अभ्यास आजचा एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय हा आहे की यू हॅव टू राईट द नेम ऑफ द मेटल्स अँड युजेस ऑफ इट म्हणजे धातूचं नाव लिहायचं आणि त्याचे उपयोग लिहायचे त्याचबरोबर अधातू म्हणजे नेम ऑफ अ नॉन मेटल्स आणि त्याचे उपयोग लिहायचे आहेत काय यूजमध्ये आणतो आपण कशासाठी यूज करतो ते लिहायचं आहे चार किंवा पाच धातू आणि अधातू लिहायचे आणि त्याचा आपल्याला काय कसा उपयोग होतो किंवा आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो ते लिहायचं आहे ॲक्सेप्ट फॉर द डे थँक्यू